नमस्कार मंडळी, कशा आहात? बरं आहे ना सगळं? चहा पाणी जेवण नाश्ता सगळं झालं का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत अशी सांडग्याची भाजी, जी तुम्ही कधी खाल्ली नसेल. जर तुम्ही एकदा केली तर ती सगळ्यांना परत परत खावी अशी वाटेल. तुमच्याकडे जर तोंडी लावायला काय नसेल, ऐनवेळेला भाजी किंवा काय आमटी वगैरे नसेल, तरी सांडग्याची भाजी तुम्ही करू शकता. सांडगे म्हणजे आपल्या डाळीचे असतात, सर्व मिक्स डाळ असते, ती शिजवून उन्हामध्ये वाळवली जाते आणि त्याला सांडगे असं म्हणतात. ते बाजारात तुम्हाला अवेलेबल असतील, तुम्ही विचारू शकता. त्याची तर आपण आज भाजी करणार आहोत. चला मी दाखवते. पहिल्यांदा आपण लसूण टाकलेलं आहे, त्यानंतर कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये, पूर्ण मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यावर त्याला बाजूला तेल सुटेल, तर खमंग असा वास येतो. त्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं आलं खिसून टाकणार आहे. मी आधी आलं खिसायचं विसरले होते, त्यामुळं आता खिसून टाकत आहे. ते तुम्ही बघा, तुम्ही आधी तयारी करू शकता. मला थोडी गडबड झाली, त्यामुळं मी ऐनवेळेला खिसून टाकत आहे. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये हिंग टाकू शकता. परत तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तर गोडा मसाला, तिखट, मीठ, हळद आणि परत थोडीशी कोथिंबीर असं सगळं तुम्ही त्यामध्ये घाला. आत्ता मी टाकत आहे तिखट, मीठ, हळद आणि परत गोडा मसाला टाकलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यामुळं काय होतं, तिखटाचा जो तिखटपणा असतो तो कमी होतो आणि जास्त चांगला असा तवंग येतो. त्यानंतर मी ही तुरीची डाळ आधी भिजत घातली होती, 4-5 तास ती त्यामध्ये घातलेली आहे. तुम्ही शिजवताना घातली तरी चालेल, खरं जास्त त्याचा गिजगा होतो त्यामुळं भिजत घातलेली होती. आणि त्यानंतर आपला जो चिंचेचा कोळ असतो तो घालायचा. चिंचेमुळं वेगळी चव तुम्हाला तिथं मिळू शकते. थोडंसं गूळ घालायचं, मी आत्ता घातलेलं नाही आहे, संपलेलं त्यामुळं खरं, पण गूळ घालणं जरासं आवश्यक आहे. ते तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये घाला. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि 2-3 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून आतली जी डाळ आहे आपली कच्ची ती शिजली जाते. हे बघा, त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असा तवंग आलेला आहे. त्यानंतर हे बघा, हे असे सांडगे असतात, ते तुम्हाला बाजारात मिळतील. ते मी थोडेसे पाणी घालून कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. ते शिजवून घ्यायचे अगोदर, त्यामुळं नंतर शिजायला जास्त ताप होत नाही आपल्याला. थोडंसं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता. आता घरात किती माणसं आहेत त्यानुसार तुम्ही सांडगे बाजारातून आणू शकता. इथं मी 1/4 किलो सांडगे आणलेत, ते आमच्या चौघांना बास होतात. तुम्हाला जर घट्ट कोरडी भाजी करायची असेल तर कमीत कमी 1/4 पावशेर तरी सांडगे तुम्हाला 3 माणसांना लागू शकतात. त्यामुळे तुमच्या हिशोबानं तुम्ही आणा. आता हे बघा, वाफ आलेली आहे चांगली आणि त्यामध्ये मी नंतर आपलं ओलं खोबरं असतं ते घातलेलं आहे. ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते. ते तुम्ही तुमच्याकडे असलं तर घालू शकता, नाही तर कोरडं खोबरं घातलं तरी चालेल. चला, माझी रेसिपी झालेली आहे आणि जेवणं सगळ्यांची झालेली आहेत. आता मी थोडीशी बॅग माझी रिकामी करत आहे, कारण माझे कपडे मी सासूबाईंच्या बॅगेत ठेवलेले, ते त्यांना ट्रीपसाठी बॅग पाहिजे होती, त्यामुळे मी बॅग आता मोकळी करत आहे. माझ्या साड्या मी दुसऱ्या बॅगेत ट्रान्सफर केल्या आहेत. बघा, बायकांना साड्या किती प्रिय असतात ना. बाकीचं काही कसं पण टाकतील, खरं साड्या नीट ठेवणार. एक घडीसुद्धा विस्कटून चालत नाही बायकांना साड्यांची, नाहीतर फार अपमान होतो बायकांचा साड्या विस्कटल्या की. मी काय त्यापैकी नाही आहे, तरी पण बऱ्यापैकी नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न करते, कारण साड्या जास्त वापरल्या जात नाहीत. हा फ्रॉक बघा अनिशाचा किती भारी आहे. हा माझ्या भावाच्या लग्नातला फ्रॉक आहे अनिशाचा, मस्त आहे ना, गुलाबी कलरचा आहे, फार छान आहे, मला फार आवडतो, त्यामुळे मी भरपूर जपून ठेवला आहे. आणि हा एक त्यातलाच आहे, गुलाबी कलरचा आहे, तो पण छान आहे. त्याला फ्रिल भरपूर आहेत, कमीत कमी 6-7 तर फ्रिल असतील आतमध्ये, जेणेकरून तो परिसर का दिसतो. चला मग, माझे बॅग आवरून झालेले आहे आणि उरलेले कपडे अनिशाच्या कपाटात गेलेले आहेत. एक थोडंसं बरं वाटलं, मी थोडे कपडे तिचे नेहमी काढते आणि जे गरीब आहेत त्यांना देऊन टाकते. ती असंही टोचणारे कपडे घालत नाही, त्यामुळे ठेवून तर काय करायचं. तर मंडळी, आता मी तुमचा निरोप घेते. सर्वांना गुड नाईट.
रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि आता आम्ही झोपणार आहे. आता गादी घालायची. तुम्हाला मी माझी साडी आणि असे ड्रेस दाखवला आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.